आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की या राज्यामध्ये कुठलेही नागरिकवर कुठल्याही प्रकारच्या धर्माच्या आधारावर अन्याय होणार नाही आणि NRC या राज्यामध्ये लागू होणार नाही ही भूमिका मुख्यमंत्री महोदय पवारसाहेबांनी पण घेतलेली आहे. जे आंदोलन करते आहे त्यांना आम्ही विनंती करतो की जो केंद्राचा कायदा नागरिकता संशोधन करण्यात आलेला आहे, नागरिकता देण्याचा कायदा आहे, तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. पण आमची स्पष्ट भूमिका आहे की या राज्यामध्ये धर्माच्या आधारावर कुठल्याही माणसावर अन्याय होणार नाही, NRC लागू होणार नाही. कुठेतरी जनतेने आंदोलन करू नये, जनतेला आम्ही पूर्णपणे खात्री देतो की या राज्यामध्ये अन्याय होणार नाही.